हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण पालक बड्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत. त्यासाठी इथं मी हा पालक एक जुडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1/2 चमचा ओवा घेतलेला आहे आणि 1 चमचा आपल्या चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथं ठेचलेली मिरची घेतलेली आहे, तीळ घेतलेले आहेत 1 चमचा, हिंग घेतलेला आहे 1/2 चमचा, 1/2 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. हे साहित्य आपण या मध्ये मिसळू. हे माझं मिश्रण सगळं एकत्र करून झालेलं आहे, तर हे अजूनही ओलसर दिसतंय. तर यासाठी अजूनही पीठ लागणार आहे, तर ते लागणारं पीठ जे आहे ते मी ज्वारीचं घालणार आहे. तुम्ही ज्वारीच्या ऐवजी बेसनचं पीठ जरी घातलं तरी चालेल, दोन्हीतलं कुठलंही घातलं तरी चालतं. मला ज्वारीची चव जरा आवडते म्हणून मी ज्वारीचं घालते. हे आता माझं पीठ मळून झालेलं आहे. हे असं याप्रमाणे मऊच ठेवायचं, फार घट्ट करायचं नाही आणि हलक्या हाताने हे पीठ मळायचं. जोर जोरात मळून घट्ट नाही करायचं, म्हणजे मग वडी चांगली खुसखुशीत आतून होते आणि शिजते पण चांगली. आता मी हाताला तेल लावते आणि याचे समान 4 भाग करून लांबट वळ्या करून ठेवते. हे मी 4 गोळे एकसारखे करून घेतलेले आहेत आणि या चाळणीला तेल लावून त्यामध्ये ठेवलेले आहे आणि लांब लांब ठेवायचे, मध्ये अंतर ठेवायचं, कारण हे शिजल्यानंतर फुगतात, त्यामुळं त्याला जागा फुगण्यासाठी कडे मध्ये मध्ये ठेवायची शिल्लक. आणि हे गोळे बनवल्यानंतर फार वेळ थांबायचं नाही, कारण हे पीठ पातळ होत जातं, त्यामुळं गोळा बनला की हाताला तेल लावायचं, लगेच ठेवायचं आणि लगेच गॅसवर ठेवायचं आता. आणि हे गॅसवर आता उकळी पाण्याला हे पाणी मी 2 ग्लासभर ठेवलेले आहे आणि हे झाकून आता आपल्याला 15 मिनिटं याला वाफ आणायची आहे. हे रोल आता वाफून घेतलेले आहेत मी 15 मिनिटं आणि अजूनही गरम आहेत. ते पूर्णपणे आपल्याला थंड करायचे आहेत, त्यासाठी 1 तास लागणार आहे आपल्याला. तर त्याप्रमाणे आपण 1 तास हे थंड करून घेऊ. हे रोल आपले आता थंड झालेले आहेत, ते कापून घेऊ आपण. थंड झाले की चांगले कापले जातात. आपल्या वड्या फ्राय करण्यासाठी मी तेल 2 टेबलस्पून घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि त्यामध्ये मी 1/2 चमचा मोहरी घालते आणि हिंग घालते आणि या ज्या वड्या आहेत त्या यामध्ये ठेवते आणि मी या शॅलो फ्राय करते. तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही करू शकता, मला जास्त तेलकट नको आहे म्हणून मी शॅलो फ्राय करते. आणि या पद्धतीनं पण केलेल्या वड्या खूप खुसखुशीत आणि छान लागतात चवीला. आता 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत हाय फ्लेमवर, आपण या पलटी करू. हां, साधारण लालसर झाल्या की पूर्ण या सगळ्या पलटी करून घ्यायच्या. सगळ्या मी पलटी करून घेतलेल्या आहेत, त्यावर आता आपल्याला 1/2 चमचा खसखस आणि 1/2 चमचा तीळ हे टाकून घ्यायचे आहेत. आणि हे दिसायला पण छान दिसतात आणि टेस्ट पण छान येते यामुळं. आणि तुम्हाला अजूनही चटपटीत हवे असतील तर वरून थोडंसं तिखट, थोडं मीठ आणि थोडा चाट मसाला भरभर होऊ शकता तुम्ही. माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.